अमरावती जाती का अपनी वाली अमरावती, ये अमरावती है विदर्भ में है। नाश्ता करायला आज आहे फ्रूट्स, इकडे काय आहे काही नाही, ओट्स ही आहे, उपमा आहे का, उपमा, अरे बापरे मॅगी, एक भुजी, काय एक भुर्जी कोणी घेतली, एक भुर्जी एक चालत नाही तुम्हाला, अच्छा अच्छा मित्रांनो आज आमचा तिसरा दिवस, तर चाललो आम्ही आता कुल्लू, चाललो आपण कुल्लू, कुल्लू चाललो आम्ही आता, लॉट्स ऑफ फन करायला चाललो, इथे इथे समोर कोण बसलाय, मयूर बाय 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 बाय, सगळा दुचा माणूस मनाने बी विचार तसा बी विचार झाला, तर हे आहे मनाली मधली रिव्हर, तर आम्ही सगळ्यात पहिले चाललो पॅराग्लायडिंग करायला, कधी जिंदगीत तर केली नाही बा, तर इकडे पाहू म्हटलं आता करावं काहीतरी, इकडं इकडचं वातावरण थोडस असं वेगळंच आहे, म्हणजे थंडही आहे, थोडस ऊनही आहे, पाणी पण जबरदस्त आहे, मस्त वाटते जरा, मित्रांनो इथं आलो पॅराग्लायडिंगच्या, इथं पॅराग्लायडिंगचे जे लिहिलंय 3500 रुपये आणि 500 रुपये गोप्रोचे म्हणजे व्हिडिओ व्हिडिओचे म्हणते, पाहतो आता मार्केटिंग वगैरे करतो, पैसे किसे कमी करा म्हणतो वाटेल जरा जमत असंत, आणि जातो तिकडे उडाले हवेत, लय फाटते म्हणते भयानक, बेकार दोन चार जण मला उडताना दिसले वरते भयानक, त्या वरते झालं लागतं कोपऱ्यात वरते बारे बाबा, तर आपल्या अमरावतीला पोट्टेनं बोंब खतरनाक बार्गेनिंग केली, तिथं 2000 रुपयात आम्ही चाललो, आता 2000 रुपये प्रत्येक एक पर कॅन्डिडेट नुसार, तर सगळ्यात पहिले ते त्याच्या गाडीनं एकदम टोकावर घेऊन जाते पहाडाच्या, एवढे खतरनाक नाही ते भयानक गाडीवाले, मित्रांनो एवढ्या वरती आणलंय ना, आपले पायलट विकी ठाकूर कृपया करके मुझे फॉलो करे पहाडी 4060, हो फॉलो करता भोले, आता बघू ते कसं चालू ते कसं नेते मला, तो काय काही राहते चालू आहे, बैठा ना चलना है ना, बैठना नहीं चलना, मेरे को आप पकड़ लेना, उधर भागना है यहाँ पे, हाँ ठीक है ठीक है, चलो लागे चलो आगे चलो आगे चलो आगे चलो चलो रे कैमरा पीछे जा थोड़ा सा, ए अरे कावा बने, अरे ओ मेला रे गाठपट राहतात आहे रे भावा, मेला रे भाई अमरावती, अमरावती जाती का अपनी वाली अमरावती, ये अमरावती है विदर्भ में है, कितने मिनट चलता है ऊपर चलेगा, 5 से 10 मिनट, 5 से 10 मिनट, अच्छा घाटपट के दरवाजा हो गया भैया मेरी, अरे नहीं हो भाई। तर मित्रांनो जिंदगीत पहिल्यांदा पॅराग्लायडिंग केली बाबा, एवढे दूर दिसत होतं खालचं, एवढ्या वरते होतो मी भयानक, कितीतरी 1000 स्क्वेअर फूट मेला माणूस, तर बम फाटे, पण आता कसं दाखवू नाही शकत ना त्याच्यासमोर, त्याला सांगितलं होतं मी युट्यूबवर व्हिडिओ बनवतो बा, मॅ म्हटलं कधी येते खालची जमीन आणि कधी नाही च्या मायाबीन, आणि तिथं हवेत वरते गिरकी मारायचे 500 रुपये घेते तो, पण यानं तर मायाबीन मला फुकटच गिरक्या मारल्या, तर पॅराग्लायडिंग मला लय उची वाटली, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करता हे कुठेही गेले, तर मित्रांनो झाली बाप पॅराग्लायडिंग, जिंदगीत पहिल्यांदा गेली मॅ,
एवढं वरते होतं ते भयानक. अरे बाबा म्हटलं मरतो काय बाबा, इकडून घेऊन आला इकडून घेऊन आला, भयानक. पण मजा आली कथा स्टंट किया म्हणजे. या ना 500 मधून वेगळा स्टंट केला वरते, माहीत तशीच फटवायला ती केला वेगळा स्टंट केला काय कसं वाटवलं फटली की आहे ठीक आहे वरच्या हवीत आहे का तू अजून भगवान दिख्य मेरे को सगळे देव आठवले. आता आम्ही मित्रांनो रिव्हर राफ्टिंगच्या इकडे असं आहे, पॅराग्लायडिंग झाली, आता इकडे आलो. भाव करतो इथं अजून तर रिव्हर राफ्टिंगचे पैसे दिले आम्ही 750 रुपये, म्हणजे त्यात एक कॉस्ट्युम त्याचा इन्क्लुडेड आहे. तर मित्रांनो रिव्हर राफ्टिंगसाठी भेटलं आम्हाला चांगलं सेफ्टी असा ड्रेस घातला, चांगलं घातला. मोबाईल ठेवा लागते इथंच, जेवढं आता गोपरून जेवढं येईन तेवढं दाखवून तुम्हाला. तुम्ही घातलं का कोणी? हा बघायला घाला, घाल रे भावा पटकन घाल रे. लेडीज जैसे करता रे अरबा. चलो तर मित्रांनो बसलो त्याच्या बोटमध्ये. एका बोटमध्ये 6 ते 7 जण मावत होते, तर आमच्या अशा टोटल 3 नग होत्या सगळे मिळून. आणि व्हिडिओ फोटो काढायसाठी त्याचाच गोप्रो गोप्रो होता, जो तो त्याच्यासोबत जो बोट चालू झाला ना त्याच्या डोक्यावर एक हेल्मेट होतं, त्याच्यात गोप्रो लावला होता. तर पाणी एवढं थंड होतं की काय सांगू, पुरं बर्फाचं पाणी होतं ते, पण एवढं थंडगार होतं. डुबत गिबत नाही म्हणा पाण्यात, ते आम्ही जॅकेट गिकेट घातल्या ना त्याच्यानं, आणि पाणी काही एवढं काही खोल नव्हतं, फक्त थंड लय भयानक पाणी होतं, लयच बेकार. आणि पुऱ्या बोटमध्ये पाणी येऊन जायचं अंदर. तर अशी झाली मित्रांनो रिव्हर राफ्टिंग. तर आपला मोबाईल काय अंदर म्हणजे नेऊत येते, पण पाणी किनी भयानक आहे ना, ओलं होते एवढे भयानक थंडी आहे. आणि हे बा पुरे पाय गुटले तर आले, शेकोटी भेटू राहिलो, मॅगी खातो आता बाजूनचे. कॉस्ट्युम वगैरे त्याचाच भेटते, बाकी पुरा खर्च वगैरे काय लागला हे मी तुम्हाला सांगतो समोर. पण लय भयानक हातपाय पुरे गुटले रे भावा, लय भयानक. मॅगी पाहून घ्या इकडली. तर मॅगी होती इकडे 50 रुपयाची, मॅगीची टेस्ट एक नंबर होती. सीझन वेदर झालंय आमची रिव्हर राफ्टिंग. आता कुठे जाणार आपण? आपण चाललो आता कसोल. कसोल तिथं काय? आपण टेंट मध्ये राहणार आहे. अच्छा अच्छा, तर आता टेंट मध्ये राहणार आहे आम्ही सगळे जण. मच्छर वगैरे साठी तयार राहा सगळे ना, मच्छर खायला तयार राहा. झालंय आमची रिव्हर राफ्टिंग. आता कुठे जाणार आपण? आपण चाललो आता कसोल. कसोल तिथं काय? आपण टेंट मध्ये राहणार आहे. अच्छा अच्छा, तर आता टेंट मध्ये राहणार आहे आम्ही सगळे जण. मच्छर वगैरे साठी तयार राहा सगळे ना, मच्छर खायला तयार राहा. तर आता आम्ही जाणार आहे कसोलले. तर इथून ते बहुतेक 50-60 किलोमीटर आहे वाटते, म्हणजे 1-2 घंट्याचा रस्ता आहे वाटते इथून पहाडातून जावं लागते. आणि आताच आम्हाला मागं गेली एक दरड कोसळली होती तिथून, तर चाललो आता पहाडाना. पण वातावरण थंडगार आहे, तर टेंटमध्ये राहणं वगैरे हे सगळं तिथं काय काय होणार आहे हे मी तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये दाखवणार आहे, कारण की खूप मोठा पार्ट आहे तो. तिकडे कसोलले आम्ही लय माहोल केला, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला लागला होता स्नोफॉल, तर ते पण मी तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये सांगतो. तेव्हापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लवकरच दुसरा पार्ट येत आहे. धन्यवाद. तर बाकीचे पार्ट्स नसून पाहिले तर ते पण तुम्ही बाकीचे पार्ट पाहून घ्या, आणि काही जे शॉर्ट्स आहे याचे ते इंस्टाग्रामवर अपलोड केले आहे तर ते पण तुम्ही बघा. धन्यवाद.
रात्रीचा सीन पाहूया मित्रांनो. इथचा एवढा मोठा पहाडाच्या मधात एवढं मोठं हॉटेल आहे, रात्री एवढा माहोल राहते आम्हाला माहीतच नव्हतं. रात्रीचा सीन पाहून घ्या मित्रांनो. इथचा एवढा मोठा पहाडाच्या मधात एवढं मोठं हॉटेल आहे, रात्री एवढा माहोल राहते आम्हाला माहीतच नव्हतं.